नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 27 नोव्हेंबर, सकाळचे 7 झाले आहेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. राज्यात गेल्या 1.5 वर्षात करोनामुळे लाखो लोक बाधित झाले आहेत, तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने 60 पेक्षा जास्त पानांचा अहवाल तयार केला असून तो सोमवारी राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यामध्ये हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी रात्री नाशिकमध्ये पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून अहवाल सादर केल्यानंतर सरकार यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांसोबत बंद केलेले रोहित्र सुरू करण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनासमोर शेवटी महावितरण नमले. बंद असलेले रोहित्र त्वरित सुरू करण्यात येतील, मात्र शेतकऱ्यांनी 7 दिवसात शेती बिलाची चालू थकबाकी भरावी असे आश्वासन उपअभियंता देरकर यांनी दिल्यानंतर 2 तास सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून अकोले तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आली. दोन्ही तज्ज्ञ संचालक महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या मर्जीतील काँग्रेसचे नेते आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील नगरसह 11 जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचे संकेत असल्याचा अंदाज नमूद करण्यात आला आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.